तयारी करता आली नाही. शुभेच्छा आहे. त्याची देखील भेट घेतलेली आहे. अनेक बाबत आपण म्हणजे पाठिंबाबाबत चर्चा देखील केलेली आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मात्र सत्यजित तांबेच्या माध्यमातून एक आव्हान देखील आपल्या समोर आहे. त्याकडे कसं उदयनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथजी खडसे यांची भेट घेतलेली आहे. काय नक्की चर्चा झाली? साहेबांनी मला माहेरवासिनीला जे आशीर्वाद दिले पाहिजेत ते आशीर्वाद दिलेले आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे आशीर्वाद आहेत. साहेबांना भेटण्यासाठी ज्यावेळेस आली त्यावेळेला आमचेच नेते आहेत. मी जळगाव जिल्ह्यातलीच मुलगी आहे म्हणून पूर्ण विश्वास होता. आणि आत्ता साहेबांनी स्वतः प्रत्येकाला बोलावून घेतलं, सांगितलं आणि माझ्या प्रत्येक भावांनी साहेबांच्या शब्दाला मान आहे म्हणून प्रत्येक भावांनी सांगितलं की पदवीधरसाठी आम्ही ताईंचाच विजयासाठी नक्कीच प्रयत्न करू. ते आव्हान नाही, कारण की काम करणाऱ्याला महाविकास आघाडीवर विश्वास आहे, जनतेवर विश्वास आहे. आपण अनेक असे कामं केलेले आहेत आणि भविष्यात पेन्शनचा मुद्दा असेल जो अनेक वर्षापासून पेंडिंग आहे, कोणीही म्हणजे इतक्या वर्षापासून होता तरीही आपला प्रश्न सुटला नाही, म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करायची, अनुदान लागू करायची, पदभरती करायची, वेतनेतर अनुदान, अनेक प्रश्न आपल्यापुढे भेडसावत आहेत. आणि अनेक विनावेतन लोकांचे, ग्रंथपालांचे प्रश्न आपण सोडवलेले आहे, शिष्यवृत्ती मिळून दिलेल्या आहेत. म्हणून काम करणाऱ्याला संधी मिळणार आहे एवढं मला कळतं. कोण काय करतं आहे मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि त्यामुळे कोणत्याही निवडणुका असल्या तरी त्या निवडणुकीमध्ये यश अपयश हे जे असतं ते नेत्याच्या याच्यावर अवलंबून असतं. यश मिळालं तर ते नेत्याचं यश आहे असं म्हटलं जातं, अपयश मिळालं तर नेत्याच्या नेतृत्वावर अपयशाचा ठपका मारला जातो. आणि त्यामुळे या ठिकाणी विजय मिळाला पाहिजे हा आग्रह प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा असतो. त्या अनुसरून देवेंद्र फडणवीसांनी हे आवाहन ग्रामपंचायत पातळीपासून तर सर्व निवडणुका जिंकण्यासाठी केलेलं असावं. पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शुभांगीताई पाटील प्रचार दौऱ्याच्या निमित्त आज मुक्ताईनगर तालुक्यात आलेले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्याचशा पदवीधरांशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला, बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य शिक्षक यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला, जवळ बोलून स्वतःशी चर्चा केली. आणि या चर्चेमधून त्यांनी आवाहन केलेलं या ठिकाणी की मविकाचा उमेदवार म्हणून मला मतदान केलं पाहिजे. त्यांना फार चांगला प्रतिसाद आमच्या या भागामध्ये मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. अंगिताई पाटलांचं कार्य हे यापूर्वी पण चांगलं आहे, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अन्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे ते निश्चित विजयी होतील असा मला विश्वास आहे.